डोळ्यातील भाव सर्व काही सांगत असतात, त्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही. सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. सामुद्रिक शास्त्रानुसार डोळ्यांचा रंग आणि स्वभावाचा खूपच जवळचा संबंध असतो. डोळ्यांच्या रंगावरून व्यक्तीचे गुणविशेष ओळखता येतात. अनेक व्यक्तींचे डोळे हे ब्लॅक म्हणजेच काळे तसेच ब्राऊन म्हणजे गारे असतात. पण या दोन रंगांव्यतिरिक्त आणखी तीन प्रकारच्या डोळ्यांचे रंग असतात, म्हणजेच एकूण डोळ्यांचे पाच रंग असतात. याच विषयी आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत माझ्यासोबत. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी. व्हिडिओ पाहण्याआधी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला डोळ्यांचा रंग आपण पाहणार आहोत ब्राऊन. ब्राऊन म्हणजेच गाऱ्या रंगाचे डोळे. ज्या व्यक्तीचे डोळे ब्राऊन रंगाचे असतात त्या व्यक्ती खूपच आकर्षक असतात. या व्यक्तींच्या पर्सनॅलिटीकडे अनेक लोक आकर्षित होतात. अनेक लोकांमध्ये आपलं अस्तित्व वेगळं असावं असं या व्यक्तींना वाटत असतं आणि या व्यक्तींचा स्वभावही तसाच असतो. एकत्र काम करत असताना आपणच इतरांपेक्षा कसे वेगळे काम करतो हे दाखवण्याचा या व्यक्तींचा प्रयत्न असतो आणि त्यात या व्यक्ती यशस्वीही होतात. ब्राऊन रंगाचे डोळे असलेल्या व्यक्तींना व्यवस्थित टापटीप राहायला आवडतं. गवाळेपणा यांना अजिबात आवडत नाही. दुसऱ्यांकडूनही या व्यक्ती तसेच वागण्याची अपेक्षा करतात. दुसरा डोळ्यांच्या रंगाचा प्रकार आहे ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजेच निळ्या रंगाचे डोळे. निळ्या रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या हुशार व बुद्धिमान असतात. इतर व्यक्तींच्या भावना यांना चांगल्या समजतात. आपल्या सुंदर डोळ्यांच्या रंगामुळे या व्यक्ती इतरांना आपल्याकडे लगेच आकर्षित करून घेतात. या व्यक्ती मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना आपल्या स्वभावाने घुरळ घालतात. अडचणीत असलेल्यांना मदत करण्यासाठी नेहमी या व्यक्ती पुढे असतात. प्रत्येक ठिकाणी कमी तेथे आम्ही असा या व्यक्तींचा स्वभाव असतो. यांच्या या गुणामुळेच या व्यक्ती इतरांपेक्षा नेहमी वेगळ्या उठून दिसतात. तिसरा डोळ्यांच्या रंगाचा प्रकार आहे ग्रीन. ग्रीन म्हणजेच हिरव्या रंगाचे डोळे. ज्या व्यक्तींचे डोळे हिरव्या रंगाचे असतात ते अतिशय दर्यादिल मनमोकळ्या स्वभावाचे असतात. हिरव्या रंगाचे डोळे असलेल्या व्यक्ती अतिशय युनिक म्हणजेच इतरांपेक्षा वेगळ्या हटके असतात. यांचा स्वभाव इतर व्यक्तींपेक्षा नेहमीच उठून दिसतो. या व्यक्ती नेहमी हसत खेळत आणि आनंदी राहतात. यांना आपल्या आसपासही असेच लोक आवडतात. दुसऱ्यांशी चढाओढ बरोबरी करण्यात या व्यक्ती तरबेज असतात. परंतु असे असले तरी समोरच्या माणसाच्या भावना या व्यक्ती कधीच दुखावत नाहीत. या व्यक्तींच्या जवळ येणं अतिशय सोपं असतं, पण यांच्यापासून दूर जाणं खरंच खूप अवघड असतं. या व्यक्तींशी केलेली मैत्री किंवा नातं तोडणं फार अवघड असतं. चौथा डोळ्यांचा प्रकार आहे ब्लॅक. ब्लॅक म्हणजेच काळ्या रंगाचे डोळे. काळ्या रंगाचे डोळे असलेल्या व्यक्ती आपले सिक्रेट इतरांना फारसे सांगत नाहीत. बऱ्याच व्यक्तींचे डोळे हे काळे असतात. काळ्या डोळ्यांच्या व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवता येत नाही. या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीचा देखावा किंवा शो ऑफ करायला आवडत नाही. वादविवाद भांडण यापासून या व्यक्ती नेहमीच लांब राहतात. या व्यक्तींचा सिक्स सेन्स खूपच चांगला असतो. कोणत्याही परिस्थितीत या व्यक्ती योग्य निर्णय घेण्यात यशस्वी होतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी या व्यक्तींचा सल्ला घेणे इतरांना फायद्याचे ठरते. पाचवा डोळ्यांचा प्रकार आहे ग्रे. ग्रे म्हणजेच राखाडी रंगाचे डोळे. राखाडी रंगाचे डोळे असणारे व्यक्ती अतिशय आक्रमक स्वभावाच्या असतात. त्याचबरोबर त्या अतिशय जिद्दीही असतात. एखादं काम करण्याचं यांनी ठरवलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय या व्यक्ती शांत बसत नाही. या व्यक्ती मनाने अतिशय स्वच्छ व प्रामाणिक असतात. खोटं बोलणं या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. या व्यक्तींवर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवू शकते एवढ्या या व्यक्ती खूप विश्वासू असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार अशा प्रकारे डोळ्यांचे पाच प्रकार आहेत आणि त्यावरून व्यक्तीचा स्वभाव नक्कीच ओळखता येतो. तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या डोळ्यांचा रंग आणि त्यांचा स्वभाव जुळतो का
हे कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.